आणि खरं तर ही दुर्घटना आहे. मुंबईमध्ये विसर्जनावेळी 5 मुलं बुडाली. वर्सोवा जेटीतून दोघांना वाचवण्यात यश आले. मात्र बेपत्ता तिघांचा शोध हा अजूनही सुरू आहे. वाचवलेल्या दोघांवर सध्या कोपर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. काल गणेश विसर्जन होतं आणि त्यावेळी वर्सोवा जेट्टीवर ही दुर्घटना घडली. मूर्तीचं विसर्जन सुरू असताना 5 मुलं बुडाली आणि त्यामधल्या दोघांना स्थानिकांनी वाचवलं, तर इतर तिघांचा शोध अजूनही सुरू आहे. अग्निशमन दल त्यांचा शोध घेत आहे. वाचवलेल्या दोघांना सध्या कोपर रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. परभणीच्या सेलूच्या नरसापूर गावाकडे जाणाऱ्या करपरा नदीवर पूल नसल्यानं गावकऱ्यांना जीवघेणा प्रसंगांना सामोरं जावं लागतंय. पुलाअभावी नदीतून चक्क बैलगाडीमध्ये मृतदेह टाकून गावामध्ये नेण्याची ही वेळ आली आहे. ग्रामस्थांनी नदीवर पूल उभारण्यासाठी मागणी केली, मात्र अद्यापही याकडे कोणीही लक्ष देत नाही आहे, त्यामुळे ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहेत. राज्यात पुन्हा पावसाला पोषक असं वातावरण तयार झालं आहे आणि पुढचे 3 दिवस विविध भागांमध्ये सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. कोकण, उत्तर, मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भामध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा हा अंदाज आहे आणि काही भागामध्ये मेघगर्जनेसहित विजांच्या कडकडाटामध्ये पावसाचा हा इशारा देण्यात आला आहे. शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांना कोरोनाची लागण झाली. अगदी 2 दिवसांपूर्वी त्यांनी संस्थानच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला होता. संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं आहे. आता बातमी ठाणे शहरातल्या नागरिकांच्या अनोख्या आंदोलनाची. रस्त्यावर उभ्या केलेल्या दुचाकी टोईंग व्हॅन उचलून घेऊन जाते आणि या विरोधात ठाणेकरांनी रास्ता रोको केला. रस्त्यावर झोपून टोईंग केलेल्या दुचाकी नागरिकांनी जबरदस्तीने सोडवून घेतल्या. साताऱ्यात किल्ले प्रतापगड पायथ्याला कुमठे गावाजवळ दुर्मिळ ब्लॅक पॅन्थरचं दर्शन झालं. स्थानिक 2 तरुण गाई चारण्यासाठी या भागामध्ये घेऊन गेले होते आणि तिथे त्यांना हा काळ्या बिबट्या म्हणजेच ब्लॅक पॅन्थर दिसला आणि त्यामुळे ग्रामस्थांमध्ये एक प्रकारे भीतीचं वातावरण आहे. कुमठे गाव हे महाबळेश्वर कोयना खोऱ्यामध्ये अतिदुर्गम भागामध्ये वसलेलं आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशननं प्रथमच रस्ते बांधकाम विभागाच्या युनिट प्रमुखपदी महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. उत्तराखंडमधल्या 75 रस्ते बांधकाम कंपनीच्या प्रमुखपदी ही नियुक्ती झाल्याचं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं आहे. मेजर आयना, कॅप्टन अंजना आणि भावना जोशी तसंच विष्णुमाया के या त्या महिला अधिकारी आहेत. छत्रपतींचा विचार म्हणजे